काशी खराब सुरुवात होणार लागेल चक्कर समांतर दरम्यान अवंतराशी एक धाव या अवंतर धावाने संघाचं खातं उघडून करताने पहिला चेंडू भास्कर यांचा
Get to the good now. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital.
I'm going to go to the hospital.
धावची चांगला तो आदेश एक धाव संख्या 62-63 धावांचं आव्हान ठेवलं होतं इथं बिल्ल्याच्या संघापुढे पाटोळ्या संघाने झाले ना स्वामी आणि शिवशक्तीनगर ही ना
आमच्याकडे दाद मागताने बाद झाला तो किशोर. एका षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या 5-1 खेळाडूच्या मोबदल्यात. किशोरांची जागा समोरसाठी मैदानावर येताना येतो दत्ता. वैयक्तिक पहिला सांगली दुसरा षटक घेऊन येतो तो आदेश त्यांचा सामना करेल तो दत्ता. चेंडू षटकातील पुढील चेंडू आदेशांचा पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो दत्ता. चांगलासा फटका रक्षक. हॅलो वनबाउंड चौकार. या चार धावांच्या मदतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ती 9-2 चेंडू आणि 9 धावा. चेंडू आदेशांचा पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो दत्ता. स्वर मारा अवंतर अशा 2 धावा. वाईटच्या स्वरूपात 1 व बाईटच्या स्वरूपात 1. यानंतर 2 धावाने धावसंख्या धन्यवाद धावसंख्या होती ती 11. 2 चेंडू आणि 11 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल आदेशांची. पहिला चेंडू निर्धा त्यानंतर चौकार त्यानंतर स्वर मारा केला. बघूया तिसरा चेंडू आदेशांचा. आता मात्र बाद घेण्यात यश मिळालं ते आदेशांना. दत्ता बाद होता नाही. बत्तांची जागा समोरसाठी मैदानात येतो तो गोविंद. पुढील चेंडू निर्धाव चेंडू चार चेंडू 11 धावा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा आदेशांचा गोविंद करिता. बाद होताना तो अतुल धावचित झाला. हॅलो हॅलो विठ्ठल स्वामी या संघांना नाणेफेकचा कौल विजय होऊन प्रथमता फलंदाजी स्वीकारली. शेवटचा चेंडू स्वर मारा अवंतराशी एक धावे. अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 12. 5 चेंडू आणि 12 धावा. षटकातील शेवटचा चेंडू चेंडू
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो शिवम, त्यांचा सामना करेल तो अशोक। अशी दिशाहीन गोलंदाजी, स्वेअर मारा, आपण तर अशी एक धावी अवंतर धावीने धावसंख्या भर होती, धावसंख्या होती ती 13। पहिला चेंडू अशोक करिता, एक धाव, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 14। चांगलासा फटका, तितकच चांगलासा शतरक्षण म्हणावं लागेल, दरम्यान एक धाव पूर्ण, एकाच धावावरती समाधान मानावं लागेल, एका धावीने धावसंख्या भर होती, धावसंख्या होती ती 15, 2 चेंडू आणि 15 धावा। षटकातील तिसरा चेंडू शिवम यांचा, त्याचा सामना करेल तो अशोक। चेंडू सीमारेषे पार, चौकार। या चार धावांच्या मदतीने धावसंख्या भर, धावसंख्या होती ती 19, 3 चेंडू आणि 19। हॅलो, षटकातील चौथा चेंडू शुभम यांचा, पुढील चेंडू चौथा चेंडू घेऊन येतो तो शुभम अशोकरिता, स्वेअर मारा, अवंतर अशा 2 धाबा, या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या भर, धावसंख्या होती ती 21, 3 चेंडू आणि 21 धाबा। अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक, डिक्लेअर झोनकडे वेग घेताना चेंडू एके धावेसाठी, एका धावीने धावसंख्या भर होती, धावसंख्या होती 22, 4 चेंडू आणि 22 धावा। अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ उर्वरित, पाचवा चेंडू गोविंद करिता, धावबाद झाला तो गोविंद, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 23, 5 चेंडू आधी 23 धावा। शेवटचा चेंडू शिवम यांचा, धाव चेंडू 3 षटकेच्या संपतीनंतर, धावसंख्या 23। बारा चेंडू आणि 40 धावांची गरज, वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन येतो तो महेंद्र, 12 चेंडू आणि 40 धावांची गरज। पहिला चेंडू संदीप करिता, निर्धाव चेंडू, चांगलासा फटका, इतकंच चांगलासा शतरक्षण म्हणावं लागेल, दरम्यान एक धाव पूर्ण, एकाच धावावरती समाधान, एका धावीने धावसंख्या भर, धावसंख्या होती ती 24, 2 चेंडू आणि 24 धावा। षटकातील तिसरा चेंडू महेंद्र यांचा, निर्धाव चेंडू,
चांगलासा फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार, चौकार अशोक यांच्या बॅट मधून निघाले हा खणखणीत षटकार. षटकार या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ते 30, चार चेंडू आणि 30 धाबा. षटकावर पुढील चेंडू महेंद्र यांचा अशोक करीता, पुन्हा एकदा चांगलाचा फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार, षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ते 36. षटकारांच्या हॅटिक पूर्ण करतोय का तो अशोक नर्धाद चेंडू, चार षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 36. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन येतो निलेश. फटका फसलेला आहे, बघूया शतरक्षक तैनात, चांगल्याशी झेल म्हणावं लागेल. बाद झाला तो संदीप, संदीप यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येत होतो भास्कर. निलेशांचा भास्कर करीता, पाऊस नाही तोपर्यंत घेटा कोण पटकन मला बाईच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 37, दोन चेंडू आणि 37 धावा. षटकातील तिसरा चेंडू निलेशांचा भास्कर करीता, एक धाव पूर्ण, अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. चौथा चेंडू घेऊन येतो तो निलेश, आता मात्र त्यांचा सामना करेल तो अशोक. संख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 39, चार चेंडू आणि 39 धावा. षटकातील पाचवा चेंडू, शेवटचा चेंडू